शिंदे फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सत्ताधाऱ्यांचं विरोधकांचंही लक्ष लागले. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच होण्याची शक्यता होती, पण अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. अशात नाराज असलेले प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी आता राज्य सरकारसमोर हात टेकले. आमदार बच्चू कडू यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे, मात्र राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आता बच्चू कडू यांनी आशा सोडली असल्याचं चित्र दिसलंय. कारण आता मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही असं स्वतः कडू यांनी सांगितलं. आपण लवकरच सत्तेत असणार या अमित ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी म्हटलंय, मनसे सत्तेत येऊ शकते, त्यांचा एक आमदार आहे. जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यांना मंत्रिपद मिळालं तर नक्कीच राज ठाकरे सत्तेत येतील. मला वाटत नाही मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मंत्रिमंडळाचा विस्तार आता 2024 नंतरच होईल असं बच्चू कडू यांनी म्हटलंय.